ए मामा चल मशाच्या जत्राला. मशाची जत्रा आली रे दादा, जायाची दांदल झाली रे. मशाची जत्रा आली रे दादा, जायाची दांदल झाली रे. खांबलिंगेश्वर म्हसोबा सुंदर, ठेवी कृपा सावली रे. शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आहे जणू माऊली रे. नवसाला पावतो हाकेला धावतो, गोर गरिबांचा वाली रे. आकाशी पाळणी सुंदर खेळणी, तमाशा आणला वणी रे. मिठाई बर्फी कोयता खुरपी, सुपा आणि टोपली रे. ब्लँकेट घोंगडी चादरी लुगडी, भांडी कुंडी पातेली रे. मशाची जत्रा आली रे दादा, जायाची दांदल झाली रे. जय श्रीराम. 2024 आला, ज्याची आपण आतुरताने वाट बघत होतो. आपल्या प्रभू श्रीरामांचं तर मंदिर झालं आहे, पण त्याच्यानंतर जो पौष पौर्णिमा होती काल, त्याच्यानंतर आज इथे आहे आपले मुरबाड येथे जी मशाची जत्रा होते 2024. एक महिना एक्स्ट्रा झालेला नाही, तर डिसेंबर आणि जानेवारीच्या मध्येही असते, पण ही जी जत्रा असते ती 24 जानेवारी पासून ते येणारे एक महिना जत्रा असणार आहे. 15 ते 20 दिवस कंटिन्यू जत्रा असणार आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा पण दिवस बघायला भेटणार आहेत. तर मी जसं मागच्या वर्षीचा व्लॉग बनवलेला होता व्हिडिओचा, तुम्ही लोकांनी सर्वांनी खूप सपोर्ट केला आणि कमेंट्स वगैरे पण केले खूप सारे चांगले चांगले, तर मी इथं खाली लिंक पण दिलेली, तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये बघा. पण मशा जत्राची माहिती मी तुम्हाला पूर्णपणे देणार आहे, आणि मशी जत्रा का असते, किती वर्षापासून असते, खांबलिंगेश्वरची एवढी माहिती देणार. तर आपण आता आतमध्ये जाऊया. इथं तुम्हाला खेळण्याचे साहित्य, घरातले साहित्य खूप, आणि खास करून मशाची जत्रा जी फेमस आहे, तुम्हाला इथे महाराष्ट्राचा सर्वात मोठा बैल बाजार बघायला भेटतो, जो एकमेव असतो. आणि इथे बरीचशी बैला, इथे 1-2 नाही हजारो बैला उतरतात, त्यांची खरेदी विक्री होते. तर आपण तो सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लोकांना दाखवू. आतमध्ये आलोय आणि सर्वात पहिला तर आपण दर्शन घेऊया आपले मसे सरचं आणि कामलिंगेश्वरचा. पण मी तुम्हाला क्राऊड दाखवते बघा पूर्णपणे, म्हणजे तुम्ही जिथपर्यंत कॅमेऱ्यात बघणार आहे ना तिथपर्यंत क्राऊड आहे. आणि दोन्ही साईडला 101 दुकानं लागलेली आहेत. तर पहिलं आपण आतमध्ये जाऊया आणि आपण दर्शन करून घेऊया, त्याच्यानंतर आपण स्टॉल्स वगैरे बघणार आहे सर्व खाण्यापिण्याचे. तर पहिला जाऊन आपण दर्शन करून घेऊया. क्राऊड बघा किती आहे पूर्णपणे, म्हणजे तुम्ही जोपर्यंत पाहू शकता तोपर्यंत तुम्हाला पूर्ण क्राऊड बघायला भेटतोय. आणि खरोखर धूळ पण तेवढीच आहे, तर तुम्ही येत असाल तर तुमच्यासोबत मास्क किंवा काही गमछा वगैरे कॅरी करा. खूप सारे बघा इथे क्राऊड आणि मार्केट पूर्णपणे भरलेलं आहे. मंदिरात आलोय आणि इथं इथं एवढा घाम फुटला, कारण की सवय झाली आपल्याला अयोध्येत राहायची. तिथे तर मायनसमध्ये टेम्परेचर असायचं थंडीचा, आणि इथे खूप खूप म्हणजे खूप थंडी आहे. आणि आतमध्ये आलोय तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो, जरा सिनेमॅटिक बघा तुम्ही की आतमध्ये गेल्यानंतर कसं असेल, तर सिनेमॅटिक असेल याच्यानंतर. आणि भाऊ आलाय, भाऊ नाव काय तुझं? राहायला कुठे आहेस तू? इकडेच आहेस? कर्जतलाच आहे का? अच्छा. आणि बाळू दादांचा कोण तू? सो तुम्ही सिनेमॅटिक बघितला आतमध्ये होतं आपल्या, आणि याच्यानंतर आपण आता जाणार खांबलिंगेश्वर जवळ, जो मोठा खांब आहे तुम्हाला समजेलच. आणि सर्वात पहिले तर हां, माझे शूज आहेत इथं, आहेत 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 हे शूज. जर अशा ठिकाणी आल्यावरती भीती वाटते. समोर आपल्या पाहू शकता तुम्ही खांबलिंगेश्वर देवस्थान आहे, जिथे ज्यांची ज्यांची इथे इच्छा असते नवस असतं ते तिकडे येऊन येतात आणि नारळसुद्धा फोडतात या साईडला. आणि इथे पाहू शकता तुम्ही, हे बघा इथे हा पूर्ण हो. ताई कुठून आपण? आई मानिवली पिटोळा. ओके ओके ठीक आहे. हां अरे वा, थँक्यू. व्हिडिओज बघता का तुम्ही?
खूप छान, थँक्यू, असेच बघत राहा. आयुर्वेदाची व्हिडिओ बघितली? अरे वा, थँक्यू. दादा नाव काय आपलं? भालचंद्र. करायला कुठे आपण? काकडवाल. ओके ओके, चला चला भेटू. थँक्यू या सर्वांना, समृद्धी दे, सर्वांचा भला कर या 2024 मध्ये. आणि हे पूर्ण खामलिंगेश्वर आहे, इथे नारळ फोडतात आणि पूर्णपणे इथे जो तुम्हाला दिसतोय देव, बॅनर वगैरे लागलेत. आणि आता आपण जाऊया जो मेन आहे आपल्याला इकडे, ज्याच्यासाठी फेमस असतं, खाऊगल्ली असतात. त्याच्यानंतर खाऊगल्लीच्या नंतर बऱ्याचशा काही गोष्टी ते तुम्हाला आता दाखवतो मी. आणि इथं आपली एक युट्यूब फॅमिली भेटलेली आहे. प्रतीक. हा प्रतीक का? खूप राहायला कुठे भाऊ तुम्ही? मुरबाडमध्येच आहेत का? अच्छा, म्हणजे तुम्हाला जवळच आहे माशाची यात्रा. तर उत्सुकता कशी असते माशाची यात्राबद्दल? मस्त असते. मस्त असते नाही का? तर चला आता आपण पण जाऊया. जयेश, हा नक्की नक्की सांगतो, सॅमीला सांगतो. सॅमी बघ बाई, तुझे इथं पण व्ह्युअर्स भेटलेले आहेत. चला, थँक्यू. मंदिराचे ठीक समोर तुम्हाला दर्शनासाठी नारळ हार वगैरे सर्व बघायला भेटेल. खूप सारे इथे स्टॉल आहेत. तर या दादांचा स्टॉल पण इथे, काय नाव दादा आपला? मनीष कतोरे. मनीष कतोरे, अच्छा. तर आपला स्टॉल इथे म्हणजे आपला अजून आहे का? तुम्ही फक्त महोत्सव या आपल्या जत्रेमध्येच असतात स्टॉल? जत्रेमध्ये असतात. तर नक्की या मंदिराच्या एक्झिट पॉईंटलाच आहेत. तर दादांच्या स्टॉलला इथूनच हार नारळ घ्या. बरेचसे स्टॉल आहेत, तिथून पण घ्या पण यांच्याकडून पण घ्या. चला, धन्यवाद. आपण आता आलोय, मी तुम्हाला दाखवतो इथे आल्यानंतर. तुम्हाला जसं माहिती आहे की माशाच्या यात्रेत आल्यानंतर आपण महिनाभर 15-20 दिवस इथं लोक राहतात. आणि इथे आल्यानंतर आपल्याला इथं माशाच्या यात्रेत फक्त काय पैसे घेऊन यायचे, तुम्हाला इथं गावठी कोंबडे, त्याच्यानंतर भाज्या, वालाच्या शेंगा, सर्व काही गोष्टी इथे तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आणि आपण आता चाललो आहे जिथं मार्केट आहे, फिश मार्केट, चिकन मार्केट या साईडला, ते सुद्धा तुम्हाला सर्वांना दाखवतो मी. हे बघा, किराणा दुकान सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही फक्त पैसे घेऊन या, बाकीचं इथं सर्व काही गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर या साईडला चिकन सेंटर आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्या साईडला पण इथं तुम्हाला बघा गावठी कोंबडे बघायला भेटतील. जे लोकांना आवड असेल गावठी कोंबड्याबद्दल तर नक्की इथे या, यांच्या स्टॉलला भेट द्या. इथे हा पूर्ण जवलाचा मार्केट आहे, म्हणजे इथे तुम्हाला सुखा, जे पण सुखी मच्छी असते सर्व इथे तुम्हाला बघायला भेटते या मार्केटमध्ये. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या या जत्रेमध्ये टोपली खूप फेमस आहे, तर इथे पूर्ण या साईडला टोपल्याच टोपल्या आहेत तुम्हाला बघायला भेटतात. हे बघा, पूर्ण टोपल्याच टोपल्या या साईडला, पूर्ण तुम्ही एंडपर्यंत जाणार टोपल्याच आहेत. आणि तुम्हाला मच्छी तर बघायला भेटली, त्यानंतर तुम्हाला कोंबडी पण बघायला भेटली. इथे तुम्हाला जे लोकांना म्हणजे बकरं वगैरे खायची आहे आवड, ते लोकांसुद्धा आहे. आपल्या या जत्रेमध्ये कसे किलो आहे? 740 रुपये किलो. अरे बापरे, गावठी बोकड आहे का? अरे बापरे बापरे, शिला बिला भेटणार नाही ना? हा छान छान, नाही ना, छान छान. अहो मी सुद्धा नाही खात नॉनव्हेज म्हणून. हे बघा ताजे, हे बघा हे बोकड आहेत, गावठी बोकड ना बाबा, हे पूर्णपणे गावठी आहेत. तर नक्की आहे यांच्या स्टॉलला. आणि इथे अजून एक सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल आणि पुढे पण आहेत, म्हणजे या मार्केट मध्ये बघा इथं फिश आहे. दादा कुठली फिश आहे ही? वाम वाम तुम त्याला बोलायची पहिलं मीच बोलून मोकळा झालोय. आणि इथं थोडीसे येताना उत्साहित होते. कसं आहे वाम, कशी दिली किलो? 1600 रुपये किलो आहे. 1600 रुपये किलो. मला एक प्रश्न पडलाय की वाम मच्छी काय एवढी महाग असते, मला कोण सांगेल का? म्हणजे वाम मच्छी खाल्याने काय फायदा असतो का? वाम म्हणजे अशी वस्तू आहे का, मशांची परंपरा आहे, ज्यांनी वाम नेली नाही त्यांना मसा झाला नाही. अच्छा, आवड बघा, 1 किलो काय नाही, ती न्यावत लागते. न्यावत लागते नाही गे, बरोबर बरोबर आहे. वर्षापूर्वीची परंपरा आहे, परंपरा आहे, बरोबर आहे. तर चला आपण आता जाऊया आपल्या बाहेर जिथे स्टॉल्स आहेत अजून, तिथे भेट घेऊया. इथे सुद्धा मच्छी मार्केट तुम्हाला बघायला भेटणार आहे. चिकन एक 1000 रुपये आपला कसं दिला? 240 रुपये. आणि गावठी? गावठी 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 600 रुपये. अख्ख्या कोंबड्या का किलो वाईज? किलोनी. आणि बॉयलर? 240. ठीक आहे, चला, थँक्यू. तर आपल्याला फिरता फिरता इथं काही भाऊ लोक भेटले. कुठून आले आपण भाऊ? उल्हासनगर. खूप छान. आणि कसं वाटतं तुम्हाला इकडे येऊन? दररोज येता का? अरे बापरे, म्हणजे काय फॅमिली येता पूर्ण का? अरे वा वा, चला, थँक्यू. लहान मुलांसाठी आपले बेबीचे घरातले बाळ वगैरे असतील त्यासाठी थंडी आलेली आहे. आणि कान टोप्या आहेत बघा, किती स्वीट स्वीट आणि खूप
भारी भारी आहेत छोटे छोटे कानटोप्या. हे कानटोप्या कितीला आहेत? 120 रुपयाला. 120 रुपयाला कानटोपी आहेत. तर दादा लोकांनी इथे बरीचशी शॉपिंग केलेली आहे, चादर वगैरे. तर कसं वाटतं तुम्हाला इकडे येऊन दादा? छान वाटतं. आणि आपण कुठून आलेत? उरणवरून. अरे बापरे, एवढ्या लांबून आले. तुम्हाला स्टॉल्स बघायला भेटतात जिथे बघा मोठे मोठे टेडी बिअर वगैरे आहेत, पांडा आहेत, छोटा बीम सुद्धा बघा. आणि इथे तुम्हाला वॉचेस बघायला भेटतील, घड्याळ आहे ज्यांची प्राईस तुम्हाला 80, 120, 150 अशी 100 रुपये प्राईस आहेत. आणि घड्याळ खूप भारी भारी आहे, तर नक्की यांच्या स्टॉलला व्हिजिट करा इथे घड्याळ. आणि जे आपली माशाची जत्रा फेमस आहे खास करून चादरीसाठी, बरोबर, तर चादरीची प्राईस काय आपल्याकडे? पैसा कितने का है? 300 रुपयाला. 300 रुपयाला. आणि ते घरातले बारदान वगैरे ते त्यांची प्राईस, वो उसका पैसा कितने का है? वो है 100 रुपया जोडी है. 100 रुपये का है क्या? खूप अच्छा. तो ये आप कितने दिन पहले आए थे इधर? 4 दिन पहले. 4 दिन पहले आए थे, तर नक्की इथे व्हिजिट करा. खूप साऱ्या मोठे मोठे चादरी, त्यांची सुरुवात प्राईस कितना है चादर का? 300 का जोडी आहे. गळ्यातले पैसा नाही पाहिजे. दादा मंगळसूत्र कितीला आहे? सुरुवात 150 वाले. सुरुवात किती पासून आहे? 100 पासून. 100 ते किती पर्यंत आहेत? 250 रुपयापर्यंत. 100 ते 250 रुपयापर्यंत आहेत. आणि पायातले पैसा आहेत, बांगडे आहेत, नेकलेस सुद्धा आहेत, खूप छान छान. आपल्या ताई आणि महिला जेवढे असतील, दीदी वगैरे, त्यांच्यासाठी. तर नक्की या इथे व्हिजिट करा. जय श्री कृष्ण. हरे राम हरे राम हरे राम हरे राम. हरिभो हरिभो. तर इथे सुद्धा तुम्हाला आपले इस्कॉनचे प्रचारक आहेत, जे आपले भाविक असतात, ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. जय श्री कृष्ण, राधे राधे. मस्याची जत्रा आली आहे म्हणजे थंडीचं वातावरण आलेलं असेल, आणि थंडी आली म्हटली की आपल्याला जॅकेट तर नक्की लागतात. मुंबईवाले. अरे वा वा, खूप छान. मुंबईवरून आले का? वसईवरून आलेत का? खूप छान, खूप छान. आणि या साईडला तुम्ही जॅकेट्स वगैरे पाहू शकता, कारण की थंडीचं वातावरण आहे. महिलांसाठी आहे, आपले मुलांसाठी सुद्धा. धूल एवढी आहे ना धूल, तुम्ही जेव्हा येणार तर मास्क घेऊन या, कारण की इथे धूल खूप आहे. नाही का नाती, धूल खूप आहे ना इथं. आता काहीतरी नवीन बघायला भेटलाय, सिंदूर बोलते. हे कैसा दिया? 50 रुपये का. ये डब्बी के साथ क्या? डब्बी के साथ ही आया. अच्छा, डब्बी के साथ ही आएगा क्या 50 रुपये में? तो उसमें कितना ग्राम सिंदूर रहते हैं? 30 ग्राम. 30 ग्राम रहता है क्या? ओके ठीक है, तो 50 रुपयाला तुम्हारा सिंदूर बघायला भेटेल. पुलटू धमाल नाही का? मस्त. फॅमिली आले का पूर्ण तुमची? फॅमिली आले. अरे वा, खूप छान, खूप छान. चला या साईडला, तुम्हाला लेफ्ट साईडला बॅग्स वगैरे पण बघायला भेटतात. इथे आपल्याला टोपल्या पण बघायला भेटतात, खूप सारे टोपल्या आहेत. टोपल्याच टोपल्या इथे बघायला, कारण की आपल्या माशाच्या जत्रामध्ये टोपल्याच बघायला भेटतात, खूप फेमस आहेत. आणि इथे सुद्धा आपल्याला चादरी बघायला भेटत. कशी आहे चादरीची प्राईस? किती आहे? सुरुवात किती आहे? सुरुवात चादरीची प्राईस? चादरीचे 500 पासून ते किती पर्यंत? कितने तक आहे? 500 रुपये. 500 से लेके कितने रुपये तक? 1200 रुपये तक आहे. ओके, तो सब व्हेरायटी आपके पास कलर वगैरे मिळेगा क्या? सब. तर नक्की या आणि इथे पाहू शकते त्यांचा स्टॉक किती आहे इथे चादरींचा. मला पट्टे सुद्धा बघायला भेटतात. काही कसं दिलं आहे? 120 रुपयाला. 120 रुपयाला. कमरेचा पट्टा सुद्धा बघायला भेटतोय. कमरेचा पट्टा कितीला आहे? 100 रुपये. 100 रुपये. 100 रुपयाला तुम्हाला कमरेचा पट्टा बघायला भेटतोय. वीर आनंद दिघे साहेब मार्केट. आणि या मार्केटमध्ये तुम्हाला आपल्याला चटाई, तेच आपल्या ज्या मशीनसाठी इथं फेमस खूप आहेत. जॅकेट्स वगैरे आहेत. इथं फ्रूट आपला हे बघा, ड्रायफ्रूट आहेत. कशा पॅकेट दिलं आहे ड्रायफ्रूटचे? 100 रुपये. कुठलाही घ्या 100 रुपये का? आणि हे कसं दिलं तुम्ही चादर? 800 रुपयाला जोडी आहे. ठीक आहे, 800 रुपयाला जोडी आहे. आणि इथे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते चादरी, ब्लँकेट, घरातल्या जे पण आपल्या गोष्टी असतात ते सुद्धा सर्व इथं पाहायला मिळतात तुम्हाला इकडं. आणि ठीक, माझ्या राईट साईडला तुम्ही पाहू शकता, इथे सुद्धा चादरी वगैरे आहेत, ब्लँकेट्स आहेत. काय प्राईस दिली आहे ब्लँकेटची? 500 रुपयाला का? एक सिंगल 500 रुपयाला.
डबल बेडचं आहे का? अच्छा, डबल बेडशीट आहे. 500 रुपयाला तुम्हाला सिंगल बघायला भेटेल. आणि इथे ताईंनी बरीचशी शॉपिंग केलेली आहे. काय काय घेतलं? कुठून आले आपण? इटवाळ्यावरून आलेत का? अच्छा, खूप छान. ताईना विचारला, ताई लगेच बळाले मागे. असू द्या, झालं जेवण वगैरे सर्व? खूप छान, चला थँक्यू. आणि इथे सुद्धा हा पूर्ण मार्केटच तुम्ही बघणार. या मार्केटमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त ब्लँकेट्स, चादरी आणि घरातले पण जॅकेट्स वगैरे सर्व बघायला भेटतात. आपण आता जाऊया पुढे. मार्केट बघा किती भरलेलं आहे, म्हणजे इथं चालण्यासाठी जागा नाही आहे या मार्केटमध्ये कंटिन्यू. आणि इथे जो आपल्या घरातला रेग्युलर यूजसाठी असतात ते पूर्ण प्लास्टिक आहे. या साईडला पाहू शकता तुम्ही हे सर्व प्लास्टिक कसे दे जे हाय टेबल्स वगैरे. त्यांची प्राईस काय? म्हणजे डिस्काउंट आहे का? 20%. जी पण प्राईस असेल त्याच्यावरती 20% डिस्काउंट. आणि हे बिल्ड क्वालिटी वगैरे खूप तुमची चांगली आहे. बघा, दिसते एकदम हेवी दिसते. आणि आपला स्टोर वगैरे आहे का इथे? कुठे कुठे आहे? आपल्या मुरबाड मध्येच आहे का? अरे बापरे, हे बघा, ही आहे बिल्ड क्वालिटी. हे फक्त आपल्या मशाच्या जत्रेमध्येच बघायला भेटणार आहे. तर नक्की या, यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. समृद्धी बघा बघा, म्हणजे तुम्ही जेवढे पण ताई लोक असतील, जर तुमच्या नवऱ्याने नाटकं केली त्याच्या काळी तुम्ही मारू शकता त्यांना. कढाई वगैरे सुद्धा बघायला भेटते जे आपल्या बँकची बिल क्वालिटी बघा. दादा कशी दिली आहे कढाई वगैरे? किती रुपयाला दिली? 450 रुपयाला का? आणि किती रुपयापासून किती रुपयापर्यंत आहे? 850 ते 950 पर्यंत. प्रत्येकाची टवा आहे तुम्हाला कढाई बघायला भेटेल. आणि खूप बिल्ड क्वालिटी आहे इथे तुम्हाला बघा. जे आपले घरती रेग्युलर मसाले वगैरे कुठल्यासाठी जे गोष्टी आहेत ते, ह्याची किती प्राईस आहे? 900, 1200, 1200, 1200. अच्छा, जसं तुम्ही घेणार. दादा, आपल्या चॅनलचा मॅक ब्लॉग आहे. नक्की कुठून आले आपण? रायत्यावरून आलेत का? टिटवाळा रायते का? खूप छान, थँक्यू. प्रत्येक जत्रा आणि प्रत्येक महोत्सवमध्ये असं तुम्हाला बघायला भेटतं. खेळणी आहेत सर्व या साईडला. आणि इथं बघूया आपण, लक आजमावूया. अच्छा, डायरेक्ट हे जे नंबर्स दिलेले असतात त्या नंबरवरती तुमचा पूर्ण हे नंबर दिलेले आहेत. आणि इथं बॉल टाकायचे 6, त्या 6 बॉलाची काउंटिंग होईल. त्याच्यानंतर जे पण प्राईज असेल ते 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. आणि इथे हे बघा, जे आपण लहानपणी बघायचो, एक दीदी खेळते. आणि जे रिंग्स असतात त्या ऍक्च्युअली त्या जो दिलेला आहे त्याच्यामध्ये, जसं पार्लेजीचा पॅकेट असेल त्या पार्लेजीमध्ये किंवा जे पैसे दिले तुम्हाला 20, 50, 100 त्याच्यामध्ये पडलं तर तुम्हाला ते बक्षीस भेटेल. किती रुपयाला आहे ते? 50 रुपयाला. किती चान्स? 10 चान्स. 50 रुपयाला 10 चान्स भेटतात. तर खूप छान, नक्की तुम्ही पण या, तुमच्या फॅमिलीसोबत मनोरंजन करायला या. आणि थोडक्यासाठी वाचलाय टाईमचा दादांचा. खूप खूप थँक्यू. कुठून आले दादा आपण? नेरूळ म्हणजे जवळच आहे तुम्हाला. थँक्यू. तर आपण आता आलेलो आहोत. दादा, या मिठाईला काय बोलतात? याला कलाकंद बोलतात, याला मावा मिठाई बोलतात. याला कलाकंद म्हणतात आणि याला मावा मिठाई. आणि हे काय आपल्याकडे? कंदीपेढे. कंदीपेढे आहेत का? अच्छा, ते कुठे फेमस आहेत? कंदीपेढे कुठेतरी फेमस आहेत ना? कंदीपेढे सातारा आणि धाराशिव. अच्छा, धाराशिव आणि सातारा. ओके ओके. आणि इथे दादांचा स्टॉल आहे आपल्या. आपण राहायला कुठे दादा? धाराशिव. धाराशिवलाच राहायला आहेत का? मग तुम्ही प्रत्येक महोत्सव अटेंड करता का? म्हणजे प्रत्येक महोत्सव मध्ये तर इथं राहण्यापिण्याची सोय कशी तुमची? काय नाही, तर पाठीमागं गाडी लावली नाही. गाडी पासून असं का? गाडी वगैरे घेऊन आलेत का सोबत? त्या दादांचं आहे. हे किती रुपयाला दिला? 120 रुपयाला. 1 किलो आहेत का? तर नक्की घ्या. मी पण दादाकडून 4 घेतलेले आहेत आणि टेस्ट पण खूप भारी आहे. कारण की मी तिन्ही टेस्ट केला, मला तिन्ही आवडलेत. पण मला ब्राऊन आणि व्हाईट घेतलेत. तुला घेतं का बाबू? पप्पाने आणला होता. कारण की याचे पप्पा पण आलेले आज इथं सकाळीच निघून. तर चला, थँक्यू, धन्यवाद. डिशेस वगैरे पण तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हे बघा किती सुपर सुपर डिशेस. हे कैसा दिया हे डिशेस सेट? 400 रुपये. आहे का? और एक कप छोटा छोटा बाउल 60 रुपये में 6.
सात रुपयाला सहा आणि 600-400 रुपयामध्ये तुम्हाला सेट भेटल. आणि इथे पाहू शकता तुम्ही, खास करून आपल्या ताई लोकांसाठी बँगल्स बघा किती सुपर सुपर आहेत कलरिंग्स, आणि खूप चमकत आहेत त्याची कलरिंग बघा, खूप सुपर आहेत. आणि अजून एक तुम्हाला दाखवतो मी आकर्षण, म्हणजे इथं स्लीपर, चप्पल, सॅन्डल वगैरे पण खास आहे बघा किती सारे आहेत. साडे 10 वाजलेले आहेत तरी पण गर्दी बघा किती आहे. म्हणजे आपले माशांची जत्रा बोलले तर फेमस, खूप फेमस. क्राऊड बघा किती आहे, पूर्णपणे क्राऊड भरलेलाच आहे, जरासा पण कमी नाही झाला. आणि उद्याचा शनिवार रविवार आहे म्हणजे तुम्ही विचार करा किती क्राऊड असेल. हे खूप फेमस मिठाईची दुकानं आहेत. पाव किलो कसा द्यायचा और पेठा पाव किलो कसा आहे? 60 रुपये पाव किलो. आणि समोर बघा तुम्ही आरसा लावून ठेवलेला आहे, म्हणजे तुम्ही मिठाई घेता घेता स्वतःला पण बघू शकता आरशात जसं आम्ही दिसतोय. हॅलो गाईज, खूप छान. आणि बघा किती सुपर्ब आहेत आणि सर्व ताज्या ताज्या मिठाई आहेत. नक्की तुम्ही या. सुरुवात कितने का आहे मिठाई का, पाव किलो कर लेना का कोई भी मिठाई? और लास्ट कितना आहे पाव किलो में? 70. 50 से 70 के बीच में कोई भी मिठाई पाव किलो आपको मिल जाएगी. तर नक्की या, त्यांच्या स्टॉलला भेट द्या, खूप सुपर्ब सुपर्ब आहेत. आणि इथं व्हरायटी खूप आहे त्यांच्या स्टॉलमध्ये. दुसरे सर्व छोटे छोटे स्टॉल आहेत पण हाच एक स्टॉल आहे जो सर्वात मोठा आहे. फिरता आपण आलो आता एकविरा ढाब्यावरती. आणि दादा कुठला आपला ढाबा कुठे आहे? मलंगड. म्हणजे आपल्या पट्ट्यातले आहेत ही लोक मलंगड. आणि यांचा सुद्धा कॅटरेज सुद्धा आहे आणि नंबर खाली दिले, तुम्ही येऊ शकता. बाकी इथं काय काय आपल्याकडे भेटेल समजा तुम्हाला पाहिजे ते? मटन आहे, मटन थाली, म्हणजे आगरी खानावळ सोबत आणि चायनीजचे पण आयटम आहेत का? किंमत काय असेल एखादी डिशची, म्हणजे जर चिकन प्लेट घ्यायचं असेल तर? चिकन मसाला, चिकन मसाला 100 रुपयाला आहे, मटन 150 रुपयाला आहे. आणि मच्छी वगैरे पण आहे का आपल्याकडे? ते काय मच्छी वगैरे बघायला? गोवा बांगडे. बांगड्याची किंमत किती आहे? 100 रुपयाला आहे. आणि हे काय समोर माझ्या चिल्ली आणि लॉलीबॉप, लॉलीबॉप कसे प्लेट दिले? 190. त्यात किती पीस असतील? 12 पीस असतील. आणि हे चिल्ली आहे. आणि चायनीज म्हणजे राईस फुल कितीला? 160 रुपये. आणि नूडल्स आणि राईस सेमच आहे ना? आणि इथं बसण्यासाठी पूर्ण या साईडला पूर्ण, हे बघा इकडं, हे पूर्ण इकडं या साईडला वेज आहेत. आणि तुम्ही जर तुमचे डिशेस ऑर्डर केले तर त्याच्यानंतर तुम्हाला या साईडला टेबल्स वगैरे खूप सारी बसण्यासाठी सोय आहे. आणि गे बाबा, हे कुठून आले तुम्ही दादा? परगा. इथे अजून एक आपल्याला ढाबा बघायला भेटतो, तो आगरी ढाबा आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला काय काय भेटेल आगरी ढाब्यामध्ये? चिकन, दाल मुंडी, वडडी, दाल वडडी सगळं भेटेल. ओजडी, दाल मुंडी सर्व भेटेल का? सगळं भेटेल. दाल मुंडी कशी प्लेट दिली? 100 रुपये. 100 रुपये. आणि ओजडी? 100. 100 रुपये. आपलं हॉटेल वगैरे कुठे आहे? आपलं हॉटेल तर अजून कुठे आहे? मलंगड. मलंगड मध्ये का? असं मलंगड समोर पण मलंगड वाले आहे. अच्छा, दोन्ही इकडे बघा. इथे चायनीज वगैरे आहे. चायनीज कसं दिलं? चायनीज 70 रुपये. 70 रुपये का? आणि मच्छी मध्ये का आपल्याकडे? बांगडा फ्राय. बांगडा फ्राय का? आणि इथे बसण्यासाठी तुम्ही पाहू शकता हे चायनीज नूडल्स. आणि बसण्यासाठी फुल सोय केलेली आहे इथे तुम्हाला. व्हेज कांदा भजी, बटाटा भजी, वडापाव, पुरी, मिसळ पाव वगैरे पण भेटतं का? सर्व काय भेटतं तर नक्की. ओके, काय बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला भेटतात. आणि समोर चहा आहे आय थिंक काय दादा? समोर चहा भेटतो का? तर नक्की या इथं आणि यांच्या स्टॉलला भेट द्या. थँक्यू दादा. कशी दिली बैलाची जोडी? विक्रीला आणलेत का? झाली का मग विक्री? झाली का? नाही. ओके, मग जोडीने आहे का सिंगल? सिंगल आहे. जोडीने कशी दिली? 60,000 रुपये का? तुम्हाला जेवढे बैल दाखवणार ना, कमीत कमी 500 ते 1,000 बैल उतरलेले आहेत. आणि 3 दिवस झालेत एवढी इथं खरेदी विक्री चालू आहे ना खूप. आणि या साईडला पण अजून एक बैल आपल्याला बघायला भेटतोय, तुम्ही पाहू शकता. दादा कसा दिला हा बैल? बैलाची किंमत काय आहे या बैलाची? किंमत या बैलाची किंमत 55,000. 55? म्हणजे सिंगल आहे का जोडीने आहेत? सिंगल. सिंगल आहे. किती दाते आहे बैल हा? पुरं झाला. ते 6 दाते. 6 दाते आहे का? पुरं झालं. आणि त्या मागचा जो बैल आहे तो? सांगायला 35,000. म्हणजे मोलता होईल. आणि आता किती दिवस असणार आहे आपला बाजार?
दोन दिवस अजून का? तर आपण इकडेच उतरवतो का अजून कुठे मार्केट आहे आपलं? नाही, इकडे एक मार्केट भरतो आणि ते डोंगरावर एक मार्केट भरतो. पहिल्यांदा डोंगरावर होतं. पहिल्यांदा इकडे 4-5 दिवस इकडे आधी यायला लागते मासे यात्रेच्या आधी. म्हणजे मासा बुधवारी चालू झाला. समजा मासा जर आज असेल तर तुम्हाला 4 दिवस पहिले यावं लागतं. काय यावं लागतं मला सांगाल का? म्हणजे काय, बैलांसाठी जागा शोधायला लागते. बैलांना व्यवस्थित जागा भेटायला पाहिजे बघा. त्याच्यासाठी नारळ जेव्हा आपण फोडू मसोबाला तेव्हा बैल इथनं खरेदी होतात आणि आधी येऊन महिला बघून जातात. ज्याला बैल पसंत पडेल तो घेऊन ठेवून जातो. आता बुकिंग करून जातो आणि मग देवाला नारळ फोडला का मग बैला घेऊन जातात इकडनं. म्हणजे पहिल्या दिवशी खूप गर्दी असेल इथं, कारण की मोस्टली लोक बैलावर बुकिंग करून जातात, नाही का? आणि तुम्हाला जर इकडे येतात तुम्हाला फायदा होतच असेल, बरोबर? बैलांचा फायदा होतो. तो अनेक उत्साह पण असतो, कारण की वर्षानुवर्ष आपली जत्रा असते, एक पारंपरिक असतो. कारण की लोक आज शहरात चालले तर आपले विसरून झाले संस्कृती, पण हे अजूनपर्यंत जिवंत आहे. तुम्ही लोक असेच करा सहकार्य आणि खूप मशेची जत्रा म्हटली की पूर्ण महाराष्ट्रातच फेमस आहे. चला, थँक्यू, धन्यवाद. जय सर्वजण. आंबेगाव होते मशी जत्रा कशी वाटते तुम्हाला? काय काय एन्जॉय केला तुम्ही मशी जत्रेत? अच्छा, तर तुमच्या शर्यतीला बैला जातात? तुम्हाला कोण कोण आवडतं? म्हणजे आता सोन्या आणि बक्का सुरका. अच्छा, तर मी काय म्हणतोय, सोन्या तुम्हाला माहित आहे कुठला बैल? सोनारपाडा. मग तुम्ही गेलेत का ते बैलाला भेटायला? अच्छा, कोणाचा बैल आहे सांगा बरं. जय जयंत. आता जय दादा, बघा तुम्ही आपल्या सोनारपाड्यापासून तेवढा लांब कुठे? आपला आंबेगाव कुठे येते? मुरबाडमध्येच का? मस्यामध्ये. तरी आपली फॅन फॉलोइंग तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे, पण इकडे सुद्धा आहे. तर खूप थँक्यू तुम्ही असं सपोर्ट करता. अच्छा, मथुर पण आहेत का? अरे वा राहुल भाई. तर सॅमी तू बघ, इथं राहुल दादाचे पण फॅन फॉलोइंग आहे, मथुरचे पण आहेत इथं खूप सारे. मथुर ओके. बकासुरवाला आहे का? बकासुरचा मालक कोण आहे माहिती तुला? अरे वा वा वा, एक नंबर. चला, थँक्यू. तर आता आपण आलोय मनोरंजन पार्क मध्ये आणि तुम्ही पाहू शकताय बघा, इथे जेव्हा आपण इमेजिका वगैरे वेट एन्जॉयला जातो हे पूर्ण वर खाली सुसाट होतं. आणि त्याच्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता आपल्या लहान मुलांसाठी जे जम्पिंग जॅक आहेत. आणि इथे लाईट गेली म्हणून बंद आहे. आणि हे बघा, छोटे छोटे कार सुद्धा इथे. इथं ग्रेट टायगर सरकार, म्हणजे जेव्हा आपण हेराफेरी मूवी बघितलेली त्या हेराफेरी मूवी मध्ये तुम्ही पाहू शकता इथं सर्कस होता. हे बघा इथं, आणि तिकीट फक्त 50 रुपये आहे. आणि साईडला तुम्ही पाहू शकता टोराडोरा आहे पूर्णपणे. याच्या राईट साईडला माझे पाहू शकता तुम्ही टोराडोरा आहे. आणि ठीक, इथं आपला ब्रेक डान्स आहे, पण ब्रेक डान्स बोलला का खूप अवघड असा ब्रेक डान्समध्ये बसता बाबा. मी तर जाम घाबरतो ब्रेक डान्समध्ये बसायला. आणि ठीक, इथे आपला जॉईंट व्हील आहे, म्हणजे आकाशी पाळणा. बापरे, बघा इथं 4-4 आकाशी पाळलेत. एवढा मोठा आपला हा फेस्टिवल आहे, इथं 4-4 आकाशी पाळणे बघायला भेटते आपल्याला. चला, इथं आपले काहीतरी सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स भेटलेले आहेत. दादा कुठे राहता तुम्ही सर्व? आणि मशी जत्रा कशी वाटते? तुम्ही दरवर्षी येता का? तुमचं नाव काय चौकांचं? ठीक आहे, असंच व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट आणि सबस्क्राईब आणि मेन कमेंट करा, तर म्हणजे मला समजेल का तुम्ही लोक व्हिडिओ इथून इथून बघता. चला, थँक्यू, असंच सपोर्ट असू द्या. थँक्यू थँक्यू. सुप्पा वाटते, पाहू शकता तुम्ही. खूप भारी वाटते इथं वरतून बघायला. आपला
महोत्सव मस्याची जत्रा आणि इथे ही लोक आलेले आहेत. और दोस्त किधर से हो? नहीं नहीं आप हर मतलब अलग अलग फेस्टिवल करते रहते हो क्या? तो अभी यहाँ से कहाँ रहेगा? मुंबई में. मुंबई में कहाँ? पता नहीं. किधर आ जाए बुलावा मतलब? नदी के किनारे. मुंबई में नदी नहीं समुद्र है. हाँ तो आप लोग है किधर से? रंजन पार्क बघता बघता इथे जरा एका खाऊगल्ली स्टॉल वर आलेलो आहोत जिथे तुम्हाला मला थोडंसं इथे जरा काहीतरी युनिक वाटलेलं आहे. आणि इथे दादा आपल्याकडे काय काय? आपल्याकडे बर्गर आहे, मोमोज आहे, पिझ्झा आहे, व्हेज नॉन व्हेज दोघांमध्ये सर. आणि स्प्रिंग रोल पण आय थिंक मी बघितलाय का? स्प्रिंग पॉटॅटो आपल्याकडे. स्प्रिंग पॉटॅटोची किंमत काय? मेनू कार्ड वरती आहे का? आता हे पाहू शकता तुम्ही, मेनू कार्ड आहे. आणि आता सध्या लाईट गेल्यामुळे पिझ्झा आता भेटणार नाही आहे, बाकी जर तुम्ही काही आणि छानस आहे तर आम्हाला दोन बर्गर आणि एक मी जे सांगितलं ना पॉटॅटो, काय तुम्ही सांगितलं स्प्रिंग पॉटॅटो? हा ते करा. सो आता आपण ते खातोय, जरा टेस्ट करतो, तुम्हापर्यंत माहिती पोहोचवतो, फीडबॅक देतो की कसं आहे. एन्जॉय करा तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक. तर चला, बर्गर आलेला आहे आणि तुम्ही त्या सिनेमॅटिक बघितलं असेल का बर्गर कसा बनलाय? जरा खातो, खूप भूक लागलेली, थोडीशी लाईट पण गेली तोपर्यंत आम्ही रेस्ट करतो, खातो आणि लाईट येईपर्यंत मग आपण जाऊया परत आपल्या मनोरंजन पार्कमध्ये. चीज मेयोनीज, चीज आणि मेयोनीज दोन्ही आलेले आहेत इथं. लाईट गेलेली आहे आणि इथं लाईटीमध्ये दादा कसा दिला आहे? 50 रुपये सर. 50 रुपयाला जे आपले टी आर असतात तुम्ही पाहू शकता इथे, पूर्ण फॅमिलीनी लावलेले आहेत आणि खूप चमकतात आहे ती लोक सर्व. ताई तुम्ही सर्व खूप छान वाटतात, हे लाईटिंगमध्ये चमकतात, हे लाईट गेलेली आहे आणि इथं पाहू शकता जेवढे पण ताई वगैरे आहेत एन्जॉय करतात. ताई कुठून आलेलं आपण सर्व? वाशिंदवरून आलेत का? झाला जेवण वगैरे? आता निघाले का घरी? परत आता परत फेरी कधी? अच्छा म्हणजे एकाच दिवस का? आपली महिनाभर असते म्हशी जत्रा, ते पण म्हणून आज 26 जानेवारी स्पेशल का? चला थँक्यू. ग्रीषिकासाठी ही लाइटिंग, हे मोबाईल फोन, हे उडवणारा आणि हे हॉर्न घेतला वाजवणार, म्हणजे असे 4-4 आयटम घेतलेले आहेत एकदम भारी. आणि मी याला 100 रुपये देते तरी घेत नाही, दे यार 100 रुपये मे हे रे कितना पैसा दिया है प्लीज यार. कितना होएगा टोटल फिर? 150 रुपये होएगा, पर मेरे पास तो 100 रुपये ही है. ये ले रख, रखना रखना, 100 रुपये रख, 100 रुपये रख ले, 100 रुपये रख ले. कितना है? 150 रुपये है ना? कैसा उल्लू बना है तेरे को मैं? नहीं रे, तुम लोग इतना मेहनत करते हो कैसे कम देगा तुम लोग को? 150 रुपये बराबर दिला ना. चलो थैंक यू. अशी लोकं मेहनत करत असतात त्यांच्याजवळ बार्गेनिंग नाही करायची, जेवढी ते अमाऊंट सांगतील त्यांना नक्की द्यायचा. मी त्यांना विचारलं तर ते मला बोलले की 150 रुपये झाले, तर मी 100 रुपयाची नोटी काढली, 50 रुपयाची नोट ठेवलेली आणि जबरदस्ती तिला देत होतो, पण ती नाही करत होती. नंतर तिने घेतला आणि पलटी मारली, तेव्हा तिला समजलं का 150 रुपये आहेत. पण नाही, आणि अशी लहान लहान मुलं असतात त्यांना प्रोत्साहन द्यायचा, बार्गेनिंग नाही करायची. चला आता आपण पण पुढे जाऊया. चला, कुठून आले भाऊ तुम्ही लोक? वाशिंद जवळचे. म्हणजे झाला मजा, कसा वाटला? सादरी परते का नाही घेतले वाटते? लग्न कोणचे कोणते झालेत? बायकांचे सादरी आताच घेऊन टाकले. अरे बापरे, बॅट घेतली, बॅट एकदम ब्रँड हे मार्क आहे आपल्या मशीच्या जत्रेचा, बॅटी घेऊन जायच्या. तर चला थँक्यू. आणि इथे आहे मंचुरियन नूडल्स, ड्राय नूडल्स, राईस. कसं दिले? 30 रुपये. आणि हे नूडल्स 30 रुपये. आणि हे काय पण घ्या, 30 काय पण घ्या. तू कुठे होता? दिवा महोत्सव मध्ये होतास का? तेव्हाच तुला ओळखला मी. हा, खूप खूप छान. अच्छा, बरेचसे म्हणजे फेस्टिवल करत असतोस तू. चालेल, चला थँक्यू. याचे एंट्री पॉइंटलाच आहे. शेवपुरी पण तुमचाच आहे का? अच्छा, पाणीपुरी आणि शेवपुरी सुद्धा यांचीच आहे. तर नक्की या पाणीपुरी कशी प्लेट आहे? 30 रुपये मध्ये काय पण घ्या क्या? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल, थँक्यू. बिस्लरी फ्री. बिस्लरी फ्री? अरे बापरे.
आंबिलेश्वर देवस्थान ट्रस्ट यांचे अध्यक्ष आपले दशरथ पष्टे दादा आपल्या सोबत आहेत आणि जो पूर्ण महोत्सव भरतो म्हणजे जत्रा जी भरते त्यांची तयारी पूर्ण यांचा ट्रस्ट आणि यांची मॅनेजमेंट टीम करत असते. तर आपण आता दादांना जरा माहिती घेऊया की हा जो मसे सर आपला देवस्थान आहे दादा बरोबर, तर हे किती वर्षापासून आहे किंवा जागरूक देवस्थान आहे की हा मंदिर बांधण्यात कसं काय लोकांना माहिती पडेल किंवा त्यांना जर एखाद्या लोकांना प्रश्न पडतो त्या किती वर्षापासून आहे इथं हे जागरूक देवस्थान आहे हे 1807 साली लोकांना माहीत पडलं जागरूक देवस्थान आहे. त्यावेळी सरकारने या देवस्थानाचा या युवापासून 1807 साली आणि त्यानंतर लोकांची भावना आली तर त्यापूर्वीपासून ही यात्रा भरते म्हणजे त्या सांगू शकत नाही 200 वर्षापासून 5 जन्मीपासून असू शकते. त्याच्यानंतर लोकांची भावना असल्यास ती तशी लोकांचा उच्चार्क वाढत गेला लोकांना तसं हे वाटते. आणि आपलं हे मंदिर किती साली बांधलं गेलं? हे मंदिर पूर्वी कौलारू होतं त्याच्यानंतर हे मंदिर 84 साली आता आणि लोकांचा उत्साह आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून येतात आपली ही जत्रा बघायला. महाराष्ट्र कुठं आहेत महाराष्ट्राबाहेर हो बरोबर, कारण की आपल्या एकमेव जी मशीन जत्रा आहे जिथे भारत सर्वात मोठी बैलगाडी बाजार म्हणजे बैलांचा बाजार भरतो आणि पूर्ण इथे खूप सारे बाजार उतरतात. आणि दादा याच्यानंतर आल्यानंतर आपले जे भाविक येतात त्यांचा काय प्रोत्साहन असतो आपल्या गावकरी मंडळांचा आणि लोकांचा काय असतो प्रोत्साहन? इथे भाविकांना कसं चांगल्या प्रकारे दर्शन घेता येईल याबद्दल सगळे आम्ही ग्रामस्थ खरं नियोजन करून त्या चांगल्या प्रकारचं शुभ दर्शन देऊ. त्यामुळे दरवर्षी भाविकांचा उच्चांक वाढत आहे. गेल्या वर्षी 10 लाख भाविकांनी इथे दर्शन घेतलेले आहे. आज ती चालू आहे तर मी त्या दिवसपासून आपल्यामुळे भाविकांची गर्दी थोडी जमली बरोबर. आणि श्यामदादासुद्धा इथे आलेले आहेत आपले उपाध्यक्ष दादा या तुमचाही वेलकम. या वर्षीचा कार्यक्रम नियोजन कसा केला तुम्ही? तुम्ही तुमच्या ह्याच्यात सांगायचं राहून शकता काय सांगणार आमचे कष्ट साहेब जे आहेत. हां ते तर सांगतात त्यांची जी नियोजनची पद्धत आहे त्या पद्धतीला हिशोब आहे. नाही मेहनत करून आणि त्याच्यावर चांगलं हे करतात. नियोजन त्यांची जी पद्धत आहे त्या पद्धतीला हिशोब आहे. बरोबर आहे बरोबर. आणि तुम्ही एखादा मॅसेज काय देणार जी आपले भाविक येणार आहे आता महिनाभर 15-20 दिवस त्यांना म्हणजे सांगणार काय तर ते लोक काय दक्षता द्यावी इकडे येण्यापूर्वी भाविकांनी आपल्याला चांगल्या प्रकारे कसं दर्शन घेतात त्यांनी जर व्यवस्थित शिस्तीचं पालन केलं त्यांना नक्कीच सर्वांना दर्शन दिले आणि त्यांना पूर्ण सहकार्य झाले. त्यामुळे भाविकांनी आपल्याला दर्शन कसं मिळेल त्याबद्दल दक्षता घेतली. बरोबर. जय मसे सर, जय कांबली किशोर. थँक्यू, धन्यवाद. पूर्ण मसा यात्रा तुम्ही बघितली. यात्रा म्हणजे आपण जत्राच म्हणणार, जसे की आपण पूर्ण वस्तू आणि जे पण घरातलं सामान सर्वत्र बघितला. आणि याच्यामागे जे कार्यस्थ असतात, जसं तुम्ही माझ्या अयोध्याच्या व्हिडिओमध्ये बघितला, मी जे आता अयोध्याला जाऊन आलो त्याच्या तिकडचे तुम्ही जो प्रोटोकॉल होता, पोलीस बंदोबस्त होता, तसे प्रत्येक ठिकाणी जेव्हा असे उत्साहित सामूहिक कार्यक्रम असतात तर त्याच्यामागे आपले महाराष्ट्र पोलीस किंवा जे पण असतात तिकडचे स्थानिक पोलीस अधिकारी असतात तर तसंच आपली ह्या वर्षानुवर्ष आज 250 ते 300 वर्ष झाली या मशी यात्रेला वर्षानुवर्ष भरतं. पण आज आपल्यासमोर बाबासाहेब आहेत, पोलीस निरीक्षक आहेत तिकडचे, मुरबाड सर आपल्या मुरबाड पूर्ण अंधार करतो ना आपल्या. हां तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की तारीख समजल्यानंतर साहेब आपल्याला याची तुम्ही तयारी कशी काय करता? मसाळा यात्रेची तारीख समजल्यानंतर अहवाल आहे निर्धार अहवाल तो एस टी ऑफिसला पाठवला जातो. त्यानंतर एस टी ऑफिसकडून आम्हाला मार्गदर्शक सूचना येतात. त्याप्रमाणे आम्ही सर्व जे डिपार्टमेंट आहेत, एकूण 20 डिपार्टमेंट आहेत, जे महसूल खाते आहे, त्यांच्या वैद्यकीय सेवा आहे, PWD आहे, त्याचबरोबर MSCB आहे, असे जे विविध 20 खाते जे आहेत त्यांचे आम्ही पत्रव्यवहार करतो. आणि यात्रेसाठी काय काय तयारी करायची आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी अपेक्षित आहेत पोलिसांना, त्याची सुद्धा त्यांना आम्ही पत्राद्वारे माहिती देतो. त्याद्वारे पोलिसांचा जो बंदोबस्त आहे त्याची 1 महिन्यापासूनच आखणी केली जाते. SP ऑफिसच्या मार्फत आम्ही पत्रव्यवहार करून तो पालघर पूर्ण जिल्ह्यातून तसेच रायगड जिल्हा, पालघर जिल्हा, त्याचबरोबर इतर ठिकाणाहून सुद्धा बंदोबस्त त्या ठिकाणी मागवला जातो. आणि साहेब इथे जे आपला पूर्ण स्टाफ असेल, जे अधिकारी छोटे कॉन्स्टेबल साहेब कॉन्स्टेबल पकडून आधी किती जणांचा स्टाफ असेल तो पूर्ण मॅनेजमेंट करतो? इथे 15 अधिकारी आणि 300
पोलीस अंमलदार बघा म्हणजे अजून इथे स्टाफ असतो आणि यांचा दिनचर्या दिवस रात्र कंटिन्यू असतो आणि महिन्याभर 15 ते 20 दिवस क्राऊडर असतो पण हा महिन्याभर असतो. सर साहेब याच्यानंतर जे असतात आपल्या इकडे ग्रामस्थांचा कसा सहयोग असतो आपल्या पोलीस यंत्रणाला? ग्रामस्थ जे आहेत मसेजे ते पूर्ण जे ग्रामपंचायत आहे सदस्य आहेत त्यावर ग्रामस्थांचे पूर्ण पोलिसांना सहकार्य करतात. त्याचबरोबर पोलिसांच्या ज्या काही सूचना आहेत त्या सुद्धा ते पालन करतात. त्यांच्या त्याप्रमाणे ते ज्या ज्या ठिकाणी दुकान लावायचे आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी नाही लावायचे ते सुद्धा ते मान्य करतात आणि सहकार्य करतात. त्याचबरोबर पोलिसांना जी पोलीस चौकी तात्पुरती जी बनवून दिली जाते ती सुद्धा त्यांच्या मार्फततर्फे दिली जाते आणि पूर्ण नियोजन आम्ही ग्रामपंचायत पोलीस आणि इतर डिपार्टमेंट म्हणून करतो. आणि इथे येणाऱ्या लोकांना तुम्ही सूचना काय देणार की इथे जे पत्रे वगैरे आहेत ते सांभाळून किंवा तुम्ही सोना वगैरे घालून येतात जे लोक शोषाने आपल्याकडून एक सूचना काय देणार? इथे ज्या वेळेला भाविक येतात दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते साधारण इथे 12 ते 15 लाख भाविक भेट देत असतात 10 दिवसामध्ये. त्यामुळे प्रचंड गर्दी असते मंदिरात दर्शन घेण्यासाठी त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी. त्यावेळेला आम्ही इथे अनाउन्समेंट सिस्टम आमच्या चौकीमध्ये चालू केली जाते कंटिन्युअस चालू असते. त्याद्वारे आम्ही सूचना त्यांना देत असतो की दक्ष राहा. त्याचबरोबर कोणीही जर समजा जर काही चुकीचा व्यवहार करत असेल तर आम्हाला कळवा. आम्ही पोलीस तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत ही सगळ्या सूचना त्यांना दिल्या जातात. बरोबर. तर हे होते आपले बाबासाहेब यांनी पूर्णपणे माहिती दिली. कारण की बघा कुठलाही कार्यक्रम सहज पार पडतो पण त्याच्या मागची तयारी जेवढे सपोर्ट असतात सर्व पोलीस यंत्रणांचा असतो. आणि धन्यवाद साहेब तुम्ही वर्षानुवर्ष आपले पोलीस यंत्र महाराष्ट्र पोलिसांचा मी धन्यवाद करेन आणि साहेबांचा करेन का तुम्ही एवढी लोक म्हणजे. आणि माहिती तुम्हाला की मी लास्ट टाईम पण आलेलो यांचा जेवणाचं टायमिंग नसतं. मला एवढा माहिती आहे की जेवणाचं टाईम नसतं वेळ नसतं. जसं एखाद्याला ड्युटी चेंज जर का लगेच जेवतात आपण घरी येतो इथं मजा मस्ती करतो पण साहेबांचा जेवढे पण पोलीस लोक असतात त्यांचा टायमिंग असतं. आणि खरोखर तुम्ही लोकांसाठी एवढी सेवा करता यासाठी धन्यवाद थँक्यू. आपण जत्रा पूर्ण फिरलो आणि जशी तुम्हाला पूर्णपणे मी माहिती दिली आपल्या मंदिराबद्दल माहिती दिली पोलीस यंत्रणा जेवढी होती त्यांच्याबद्दल माहिती दिली तर नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा का तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. आणि असेच व्हिडिओ आम्ही जर फिरायला आलो तर मशी जत्रा अजून 15-20 दिवस आहे जर फिरायला आलो तर तेव्हा मी नक्की अजून 1-2 व्हिडिओ बनवेल कारण की फॅमिली आणि सिस्टर लोक पण येणारच आहेत. पण तुम्हाला खूप छान. आणि तर चला आपण जाऊया आणि व्हिडिओज मला कमेंटमध्ये सांगा कारण की कसं आहे माहिती आहे का जेवढे स्टॉल्स होते जेवढे काय खाण्याची गोष्टी होती सर्व मी तुम्हाला पूर्णपणे दाखवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर एक एक स्टॉल दाखवलेत कारण की एक एक जे स्टॉल आहेत ते असे 10-10, 15-20 स्टॉल आहेत. ते सर्व दाखवलं तर व्हिडिओ अजून मोठी झाली असेल एवढी तर मोठी झालेली तर अजून मोठी झाली असेल. त्याच्यामुळं जे कामाच्या गोष्टी आहेत जे आपले युजेस आहेत ते सर्व दाखवलेत. बैल बाजार पण दाखवला आणि बैल बाजार ती व्हिडिओ पण आलेली असेल तर खाली त्या चॅनलवर लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करा आणि बैल बाजारची पण व्हिडिओ वेळा. चला भेटूया परत एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे.